नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अचानक वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे जबरदस्त जोरदार पाऊससोबत काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टी आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे व्हिडिओला नक्कीच संपूर्ण बघा तर सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघितलं असता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे रात्रीच्या दरम्यान दे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच रत्नागिरीमध्ये राजापूर रत्नागिरी साखरपा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी देखील आहे माखजन कोयना पाटण या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तसेच गुहागर चिपळूण खेड दापोली हा जो सर्व काही परिसर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पावसाची शक्यता आहे प्रताप गडकोरे गावदेवेगड रोहा लवासा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच रोहा लवासा मुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये बघितला असता अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पावसाची आज दुपारनंतर बघायला मिळू शकते वादळी वारी आणि विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाची शक्यता अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली कासमत या सर्व काही परिसरामध्ये आहे तसेच कुसर कर्जत जोरदार पाऊस शक्यता आहे कुसर कर्जत पेठनेरल या सर्व काही परिसरामध्ये पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा खिर्चणवाडा ओमवाडी सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते दुपारच्या दरम्यान देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान देखील मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच ठाणेमध्ये दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील ठाणे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी मेराभयंदर ओमवाडी तसेच वसविरा रुंबर पाडा पिलवी या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये अतिवृष्टी बघायला मिळू शकते ढपुटी पाऊसची शक्यता आहे तर सफाली गोधमल वाडा मानोर कुदन परळी तसेच बोईसर वानगाव कासारक्रोड हा जो सर्व काही परिसर आहे जबरदस्त जोरदार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये दृष्टी शक्यता आहे पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे जबरदस्त पाऊस विदर्भाच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बघितला आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पाऊस अशक्यता आहे दुपारच्या दरम्यान अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काठोल कोडारी नरकेड सावनेर हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस अश्यकता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बघितला भंडारा मौदा रामटेक तुमसर मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस उमरेड खरगाव बावणी सर्वत्र मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस असेल आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकते गोंदियाकडे हलक्या मध्यम सरीं शिकता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तसेच गडचुली जिल्ह्याकडे पावस जर थोडा कमी राहील गडचिली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघितला असता मुरुमगाव कापसे हलक्या मध्यम सरी शक्यता आहे गडचुली चामोरची मुलचेरा येतापल्ली आहेरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान मध्यम सरी शक्यता राजुरा चंद्रपूर भद्रवती मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे चिमूरकडे देखील मध्यम स्वरपास पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळ जिल्हा जिल्ह्यामध्ये पांढरकवडा या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी शिकत आहे तसेच रुई दिग्रज नेर यवतमाळ या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस होणे शकत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व काही परिसरामध्ये होऊ शकतात ढगाळ वातावरण दुपारनंतर या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे उत्तर भागकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि अमरावतीमध्ये अमरावती मोजरी तसेच मोर्शी रोड नरखेड सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अस शक्यत आहे अमरावतीच्या उत्तर अचलपूर अचलपूरची कलदाराकलदा रसाल धारणी या परिसरामध्ये पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतोय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि अकोलामध्ये बघितलं असता अकोलामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस असू दुपारनंतर आहे अकोला मोतियापूर दरियापूर अकोट तेल्हारा मुसळधार पाऊस अकोलाच्या दक्षिण भागाकडे अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाण ढगपटी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय बालापूर गोळे गोरेगाव आळंदा तसेच पातूर हा जो काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय दुपार नंतर रात्रीच्या दरम्यान तसेच मरसूळ मालेगाव वाशिम या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता मंगळूरपीर कारंजा खेडा या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असून वाशिमच्या उत्तरेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज जोरदार पाऊस शक्यता आहे बुलढाणा चिखली बुलढाणा मोटाला मलकापूर या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील आणि खामगावकडे बघितलं असता या ठिकाणी दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मलकापूर जळगाव जाऊन या ठिकाणी देखील विजांच्या कडगडाट असतं मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस बघायला मिळू शकते खानदेशामध्ये आज पावसात जोर जास्त राहील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता जळगाव भुसावळ मुक्ताईनगर नावी तसेच चोपडा अमळनेर धरंगाव इरंडोळ परवळा पाचोरा भडगाव पाहूर चामनेर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे दुपारनंतर जोर जास्त बघायला मिळू आहे धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस अशक्यता धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या दोन दोन्ही जिल्ह्यांमध्ये धुळे आणि जळगावमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशक्यता आहे तर धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र जोरदार पाऊस अशकत आहे नावपूर्वी सरवाडीकडे देखील जोरदार पाऊसच बघायला मिळू शकतोय नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते सापुताराकडे मध्यम ते भाग बदल जोरदार स्वरूपाचा सटाना देवळा चांदवड मध्यम स्वरूपाचा मालेगाव मनमाड येवला जोरदार पावसा शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे त्र्यंबक नाशिक निफाड सिन्नर या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पावस अशक्यता आहे दुपारनंतर दुपारच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे नाशिक जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय इगतपुरी मुंडेगाव आंबेवाडी तिरडे डुबरी समशेपूर नांदोर शिंगोटे हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितल्याचा कोपरगाव श्रीरामपूरकडे जोरदार पाऊस अशक्य आज दुपारनंतर दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते जबरदस्त पाऊस अशक्यता आहे तसेच संगमनेर अकोला तालुक्याकडे काही ठिकाणी अतिवृष्टी शक्यता देखील आहे जबरदस्त अतिवृष्टी बघायला मिळू शकते आणि दुपारनंतर बघितला असता या भागामध्ये अतिवृष्टी शक्यता आहे श्रीरामपूर संगमनेर हा जो काही परिसर आहे टाकळी भान लोणी आश्वी देवळाली प्रवारा पांढुर्ली तसेच राहुरी हा जो काही परिसर आहे जबरदस्त पाऊस संगमनेरमध्ये देखील अको अतिवृष्टी बघायला मिळू शकते आज दुपारनंतर जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच राहुरी घोडेगाव भगुर पाथडी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे आज अतिवृष्टी शक्यता दुपारच्या दरम्यान काही भागामध्ये तर दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अहमदनगर राळेगाव काळा जामखेड मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय कर्जतकडे जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतोय दुपारच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे श्रीगोंदा दौंड राहू पुण्याच्या काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे तसेच जुन्नरमध्ये जोरदार पावसाची शक्यता पुणेमध्ये आहे जुन्नर मंच चाकण पुणे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सासूड लोणत फलटण बारामतीकडे मात्र पावसाची शक्यता फार काही ना नाही तसेच सातारामध्ये बघितलं असता साताराच्या पूर्व भागाकडे बऱ्याच ठिकाणी उतरून कुडे राहील अधूनमधून हलक्या सरी पश्चिमेला हलक्या मध्यम सरींची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आहे सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरमध्ये इंदापूर अकलूजपिलीव सांगोली पंढरपूर माहोळी चेलगाव सोलापूर अक्कलकोट जवळपास संपूर्ण भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मात्र जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही सोलापूरमध्ये सांगलीमध्ये देखील पाऊस जोर कमी राहील अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही कोल्हापूरमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पश्चिमेला तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये कोल्हापूरमध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो हो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद एलुरु फायदेव गहनूर कन्नड अंबालासाई गवन गाव मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस अश्यता आहे फुलंबरी रामगाव पिशोर या ठिकाणी देखील मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस सिल्लोडकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच जोर जास्त राहील तर सेंद्रमेडी सी पिपरी काचोड पाचोड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता देखील आहे जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि याचपतच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय दुपारनंतर पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय धरंग कडे धाकेपाल पैठण दैगवणे भक्तापूर तसेच बिटके निंबिजळगाव या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे गंगापूरकडे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते वैजापूरकडे मुसळधार पाऊस शक्यता आहे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता उत्तर भाकडे जाफराबाद संमतनगर असणार बदाबाडी मध्यम स्वरूपाचा बदनापूर जालना गोलापांखरी तारगाव पानवाडी नगर तानवडी रामशोगाव छोटा वाडी गोद्री सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगावकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस होण्या शक्यता बीड जिल्ह्याच्या उत्तर भागकडे आहे दुपारच्या दरम्यान जोर थोडा जास्त राहील मात्र बीडच्या दक्षिणेला जोर कमी राहील के जांभेजोगाई तसेच येळम चौसळा या परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वतरून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही उस्मानाबाद तुळजापूर तुळजापूरतसं आसपासच्या लगतच्या सर्व परिसरमध्ये लातूर आवसा आणि लंगा सोणंद पाल उदगिरा अंशतः ढगाळ वतरून अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार शक्यता फार काही नाही परभणीमध्ये मात्र जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय परभणी झरीबोरी जंतूर सैलू पाथरी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच परळी गंगाखेड या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण बासमत नांदेड वागळा भोकरपेठ उमरी सर्वत्र मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस असत आहे हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशक्य आहे हिंगोलीमध्ये बघितला असता सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळापूसदाह सर्वत्र आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान मात्र हिंगोली जिल्ह्याकडे पाऊस जोर कमी बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये जाऊ शको आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपले व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार